Dar ideea de metronom, calapan, care e bagul, 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 बिंदूचे निर्देशक आणि अंतर हा भाग पाहायचा तर बिंदूचे निर्देशक म्हणजे काय याच्याबद्दल आपल्याला माहिती करून घ्यायची आपण यतापर्यंत पहिलं जे शिकलेलं आहे संख्या रेषा म्हणजे काय तर दिलेल्या रेषेवर या ठिकाणी काही बिंदू दिले असतील त्यामध्ये हा बिंदू या बिंदूला या संख्या रेषेचा आरंभ बिंदू म्हणतात हा आरंभ बिंदू ओ या अक्षराने दर्शवला जातो या आरंभ बिंदूमुळे या संख्या रेषेचे तीन भाग तयार होतात त्यामध्ये आरंभ बिंदूचा उजवीकडील भाग आरंभ बिंदूचा डावीकडील भाग आणि प्रत्यक्ष आरंभ बिंदू अशा प्रकारे या संख्या रेषेचे या आरंभ बिंदूमुळे तीन भागात विभाजन होतो या तीन भागापैकी आरंभ बिंदूच्या उजवीकडे ज्या संख्या दाखवलेल्या असतात त्या सर्व संख्या धन असतात आणि आरंभ बिंदूच्या डावीकडे ज्या सर्व संख्या दाखवलेल्या असतात त्या सर्व संख्या या ऋण असतात जसजसं आरंभ बिंदूच्या उजवीकडे जाऊ आपण तसतसं या ठिकाणी या संख्यांची किंमत वाढत जाते आणि जसजसं आपण आरंभ बिंदूच्या डावीकडे जाऊ तसतसं या संख्यांची किंमत कमी कमी होत जाते त्यानंतर आरंभ बिंदू जी संख्या दाखवतो ती संख्या म्हणजे शून्य असते म्हणजे आरंभ बिंदू या संख्या रेषेची सुरुवात या आरंभ बिंदूपासून होते की जो बिंदू शून्य ही संख्या दाखवतो म्हणून या ठिकाणी संख्या रेषा म्हणजे अनंत बिंदूंचा संच असते या संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदू कोणती ना कोणती तरी एक संख्या दाखवत असतो अशा प्रकारे संख्या रेषेवर जर समजा ए हा बिंदू घेतला आपण या ठिकाणी ए हा बिंदू एक ही संख्या दाखवतो बी हा बिंदू दोन ही संख्या दाखवतो सी हा बिंदू तीन ही संख्या दाखवतो डी हा बिंदू चार ही संख्या दाखवतो ई हा बिंदू पाच ही संख्या दाखवतो याचप्रमाणे डावीकडे पी हा बिंदू वजा एक ही संख्या दाखवतो क्यू हा बिंदू वजा दोन ही संख्या दाखवतो आर हा बिंदू वजा तीन ही संख्या दाखवतो यस हा बिंदू वजा चार ही संख्या दाखवतो म्हणजे संख्या रेषेवर हे जे आपण सर्व बिंदू घेतले हे बिंदू कोणती ना कोणती तरी एक संख्या निर्देशित करतो म्हणजे संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदूशी एक आणि एकच संख्या निगडीत असते निर्देशित असते किंवा एक आणि एकच संख्या प्रत्येक बिंदू दाखवत असतो तर अशा प्रकारे या ठिकाणी आपला संख्या रेषेवरील बिंदू आणि त्या बिंदूचे निर्देशक म्हणजे काय हे आपल्याला पाहायचं आहे तर या ठिकाणी संख्या रेषेवरील बिंदूचे निर्देशक किंवा बिंदूचे निर्देशक म्हणजे संख्या रेषेवरील दिलेला बिंदू जी संख्या निर्देशित करतो किंवा जी संख्या दाखवतो त्या संख्येला त्या बिंदूचा निर्देशक असे म्हणतात परत एकदा एक व्यवस्थित लक्षात करा संख्या रेषेवरील दिलेला बिंदू जी संख्या दाखवतो त्या संख्येला त्या बिंदूचा निर्देशक असे म्हणतात आणि त्या बिंदूला त्या संख्येचा आलेख असे म्हणतात हे लक्षात ठेवा आपला इथं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे बिंदूचे निर्देशक परत एकदा संख्या रेषेवरील दिलेला बिंदू जी संख्या दाखवतो त्या संख्येला त्या बिंदूचा निर्देशक असे म्हणतात या ठिकाणी इथेही जी संख्या रेषा दाखवली आहे या संख्या रेषेवरील ए हा बिंदू एक ही संख्या निर्देशित करतो
दाखवतो म्हणून एक या संख्येला हे या बिंदूचा निर्देशक बनतात. याचप्रमाणे या संख्या रेषेवरील सी हा बिंदू तीन ही संख्या निर्देशित करतो म्हणून तीनला सी या बिंदूचा निर्देशक बनतात. याचप्रमाणे आर हा बिंदू वजा तीन ही संख्या निर्देशित करतो किंवा दाखवतो म्हणून वजा तीन या संख्येला आर या बिंदूचा निर्देशक असे म्हणतात. आपणा सर्वांना माहिती आहे आपण शाळेमध्ये येताना किंवा घरी जाताना रस्त्यावर काही ठिकाणी बोर्ड लिहिलेले बोर्ड त्या ठिकाणी असतात आणि लिहिलेल्या बोर्डावर त्या ठिकाणी त्या ठिकाणी जी वास्तू आहे त्या वास्तूचं जे नाव असेल ती वास्तू नेमकी कोणत्या ठिकाणी आहे हे या पानाच्या साह्यानं निर्देशित केलं जातं. म्हणजे ती उजवीकडे आहे किंवा डावीकडे आहे अशा प्रकारे निर्देशित केलं जातं. याचप्रमाणे संख्या रेषेवरील दिलेला बिंदू जी संख्या दाखवतो ती संख्या देखील या ठिकाणी अशाच प्रकारे निर्देशित केले जाते. म्हणजे बिंदूचे निर्देशक या पद्धतीनं मांडले जातात. या ठिकाणी ए या बिंदूचा निर्देशक एक आहे म्हणून लिहिताना दर्शविताना प्रथम बिंदूचं नाव द्यायचं आहे आणि त्या बिंदूनं जी संख्या निर्देशित केली आहे ती संख्या त्या पुढं या बाणाच्या साह्यानं मांडायची. अशा प्रकारे या ठिकाणी एक ही संख्या हे या बिंदूचा निर्देशक आहे हे निर्देशित केलं जातं. याप्रमाणे या ठिकाणी क्यू या बिंदूचा निर्देशक वजा आहे पण या ठिकाणी क्यू बाण दाखवला जातो आणि वजा होतो म्हणजे बिंदू क्यूचा निर्देशक वजा होतो. याप्रमाणे बिंदू ईचा निर्देशक ई या बिंदूचा निर्देशक या ठिकाणी पाच आहे म्हणून याप्रमाणे चिन्हामध्ये या ठिकाणी अशा प्रकारे दर्शविलं जातं. अशा प्रकारे कोणत्याही बिंदूचे निर्देशक हे दर्शविलेले असतात किंवा दर्शविले जातात. मग परत एकदा या ठिकाणी संख्या रेषेवरील दिलेला बिंदू जी संख्या दाखवतो त्या संख्येला त्या बिंदूचा निर्देशक कोणता आणि तो निर्देशक कोणत्याही बिंदूचा निर्देशक हा त्या बाणाच्या साह्याला अशा प्रकारे निर्देशित केला जातो. त्यानंतर या ठिकाणी संख्या रेषेवर जे भिन्न बिंदू आहेत त्या दोन भिन्न कोणत्याही दोन भिन्न बिंदूमधील अंतर कसं काढलं जातं तर हे अंतर काढण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं सूत्र या ठिकाणी अवलंबलं जातं आणि ते अंतर या पद्धतीनं काढलं जातं. त्या संख्या रेषेवर या ठिकाणी ए आणि बी या दोन बिंदूमधील अंतर आपल्याला काढायचं आहे निर्देशित करायचं आहे आणि हे अंतर काढण्यासाठी या ठिकाणी प्रथमता या बिंदूचे निर्देशक घ्यायचे. या ठिकाणी ए या बिंदूचा निर्देशक एक आहे आणि बी या बिंदूचा निर्देशक चार आहे. तर या दोन बिंदूमधील अंतर काढण्यासाठी या ठिकाणी हे अंतर या पद्धतीनं चिन्हामध्ये निर्देशित केलं जातं डिस्टन्स ए कॉमा बी बरोबर किंवा हेच अंतर या पद्धतीनं लिहिलं जातं डिस्टन्स डी कॉमा ए बरोबर या दोन बिंदूमधील अंतर काढायचे. हे अंतर काढण्यासाठी एक विशिष्ट सूत्र आहे ते सूत्र असं आहे की मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक म्हणून या ठिकाणी मोठा निर्देशक बिंदूचा मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक या ठिकाणी या पद्धतीनं या सूत्राच्या साह्यानं कोणत्याही दोन भिन्न बिंदूमधील अंतर काढलं जातं. तर या ठिकाणी ए या बिंदूचा निर्देशक हा एक आहे बी या बिंदूचा निर्देशक हा चार आहे. यामध्ये आपल्याला माहिती आहे
कि कोणती संख्या मोठी आहे, कोणती संख्या लहान आहे, प्रथमदा हे ठरवणं आवश्यक आहे. आपल्याला माहिती आहे आतापर्यंत आपण संख्या रेषेचा व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. संख्या रेषेवरील कोणती संख्या मोठी असते, कोणती संख्या लहान असते हेही आपण पाहिलं आहे. आणखीन एकदा या ठिकाणी हा भाग रिपीट करू, आपण हा भाग परत पाहू. संख्या रेषेवरील उजवीकडील संख्या ही नेहमी डावीकडील संख्येपेक्षा मोठी असते आणि डावीकडील संख्या ही नेहमी उजवीकडील संख्येपेक्षा लहान असते. तर संख्या रेषेवर आरंभबिंदूच्या उजवीकडं म्हणजे शून्याच्या उजवीकडं असणाऱ्या सर्व संख्या या धन असतात आणि शून्याच्या डावीकडं असणाऱ्या सर्व संख्या या ऋण असतात. आणि सर्व धनसंख्या, सर्व ऋण संख्या आणि शून्य यापेक्षा मोठ्या असतात आणि सर्व ऋण संख्या या सर्व धनसंख्या आणि शून्य यापेक्षा लहान असतात. तर कोणत्याही दोन संख्यांची तुलना कशी करायची, तर संख्या रेषेवरील जी संख्या ज्या संख्येच्या उजवीकडे ती संख्या डावीकडील संख्येपेक्षा नेहमी मोठी असते म्हणून संख्या इथं संख्या रेषेवर बिंदू डी हा बिंदू एच्या उजवीकडे आहे म्हणून बिंदू डीचा निर्देशक जो चार आहे हा चार निर्देशक बिंदू एचा जो निर्देशक आहे एक आहे यापेक्षा मोठा असेल म्हणून इथं चार ही संख्या एकपेक्षा मोठी आहे. म्हणून या ठिकाणी मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक म्हणजे बिंदू ए व डीमधील अंतर असेल म्हणून मोठा निर्देशक चार आहे, लहान निर्देशक एक आहे, चार वजा एक बरोबर तीन म्हणजे या दोन बिंदूमधील अंतर इथे असेल तीन असेल. या पद्धतीनं या सूत्राच्या सहाय्यानं या कोणत्याही दोन बिंदूमधील अंतर काढलं जातं. त्याचप्रमाणे आपण इतर कोणतेही दोन भिन्न बिंदू देऊ. आणखी एक उदाहरण घेऊ. या ठिकाणी या उदाहरणामध्ये या संख्या रेषेवरील दुसरे दोन भिन्न बिंदू देऊ. या ठिकाणी ओ आणि सी या दोन भिन्न बिंदूमधील अंतर आपल्याला काढायचं आहे किंवा ओ आणि ई या दोन भिन्न बिंदूमधील अंतर आपल्याला शोधायचे काढायचे. या दोन भिन्न बिंदूमधील अंतर काढण्यासाठी प्रथमतः ओ या बिंदूचा निर्देशक आपण घेऊ शून्य आणि याचप्रमाणे ई हा बिंदूचा निर्देशक आहे पाच. या दोन भिन्न बिंदूमधील अंतर डिस्टन्स अंतर कसं वाचतं जातं डिस्टन्स ओ ई किंवा डिस्टन्स ई ओ म्हणजे बिंदू ओ व ई मधील अंतर बरोबर सूत्र घ्यायचंय मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक त्या ठिकाणी हे सूत्र घ्यायचंय आणि प्रथम ठरवायचंय या दोन बिंदूपैकी कोणत्या बिंदूचा निर्देशक हा मोठा आहे. तरीपर ई या बिंदूचा पाच हा निर्देशक, ओ या बिंदूचा शून्य हा निर्देशक यापेक्षा मोठा आहे म्हणून मोठा निर्देशक पाच असेल वजा लहान निर्देशक शून्य बरोबर पाच म्हणजे या दोन भिन्न बिंदूमधील अंतर बरोबर पाच. डिस्टन्स ओ ई बरोबर पाच. अशा प्रकारे या दोन भिन्न बिंदूमधील अंतर काढलं जातं. या संख्या रेषेवरील आणखीन दोन भिन्न बिंदू आपण घेऊ आणि त्या दोन भिन्न बिंदूमधील अंतर इथं काढू. त्या ठिकाणी एक बिंदू आरंभबिंदूच्या डावीकडचा घेऊ, एक बिंदू आरंभबिंदूच्या उजवीकडचा घेऊ. समजा त्या ठिकाणी डावीकडील बिंदू क्यू हा घेतला आणि उजवीकडील बिंदू हा बी घेतला तर या दोन भिन्न बिंदूमधील अंतर
आपल्याला या सूत्राच्या साहाय्याने काढता येतो. आणि हे अंतर या पद्धतीने काढलं जातं. या ठिकाणी या संख्या विषयावरील क्यू या बिंदूचा निर्देश कोणता आहे? वजा दोन. हे संख्या रेषेचं या ठिकाणी इथं निरीक्षण करायचं आहे. आणि संख्या रेषेवरील क्यू हा बिंदू कोणती संख्या दाखवतो? वजा दोन. आणि बी हा बिंदू कोणती संख्या निर्देशित करतो? दाखवतो दोन. म्हणजे बी या बिंदूचा निर्देशक का असेल? दोन. इथपर्यंत आपल्या लक्षात आलं असेल. त्यानंतर या दोन भिन्न बिंदूमधील अंतर आपला काढायचं आहे. आणि हे अंतर पण लक्षात ठेवायचं आहे, या पद्धतीनं निर्देशित करायचे. डी म्हणजे डिस्टन्स, यामधला पहिला अक्षर घेतलं आपण. डिस्टन्स म्हणजे अंतर, या दोन भिन्न बिंदूमधील अंतर काढत असताना प्रथमतः क्यू नंतर कॉमा द्यायचं आहे आणि नंतर बी हा बिंदू घ्यायचा आहे. आणि या दोन बिंदूमधील अंतर डिस्टन्स वाचन करताना या पद्धतीने करायचं आहे. डिस्टन्स क्यू बी किंवा अंतर क्यू बी किंवा डिस्टन्स बी क्यू अंतर बी क्यू बरोबर मोठा निर्देशक. आता हे सूत्र प्रत्येक वेळेस लिहिणं आवश्यक आहेच असं नाही. आपला एकदा लक्षात आलं की या दोन बिंदूमधील अंतर काढण्याचं सूत्र कोणतं आहे हे लक्षात आल्यानंतर आपण डायरेक्ट या ठिकाणी मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक लिहून देखील हे अंतर काढू शकतो. जे प्रत्येक वेळेस मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक देण्याची गरज नसते. परंतु आपल्याला पूर्णपणे लक्षात येण्यासाठी जोपर्यंत लक्षात येत आहे तोपर्यंत हे सूत्र लिहिणं आवश्यक आहे. मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक या ठिकाणी या संख्या विषयावर मोठा निर्देशक या ठिकाणी बी या बिंदूचा दोन हा निर्देशक मोठा आहे आणि क्यू या बिंदूचा वजा दोन हा निर्देशक लहान आहे. म्हणून मोठा निर्देशक दोन वजा त्या लहान निर्देशक वजा दोन असल्यामुळं हा कंसामध्ये मांडायचा आहे वजा दोन. कारण गणितामध्ये एक नियम आपला माहिती आहे, जर कंसाच्या बाहेर बेरीज वजाबाकी करत असताना किंवा या गणितीय क्रिया करत असताना जर कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर कंस काढून टाकताना कंसातील पदाचं चिन्ह किंवा संख्येचं चिन्ह बदलतं. वजा असेल तर अधिक होतं, अधिक असेल तर वजा होतं, म्हणजे धन असेल तर ऋण होतं, ऋण असेल तर धन होतं. या ठिकाणी कंसामध्ये जी संख्या आहे ती संख्या ऋण आहे. कंस काढून टाकल्यानंतर ही संख्या धन होते. म्हणजे दोन वजा वजा अधिक दोन बरोबर चार. म्हणजे हे अंतर या दोन बिंदूमधील क्यू आणि बी या दोन बिंदूमधील अंतर किती असेल? चार. तर अशा प्रकारे या दोन भिन्न बिंदूमधील अंतर काढलं जातं. त्याच पद्धतीनं या संख्या रेषेवरील आणखी दोन भिन्न बिंदू आपण घेऊ. या ठिकाणी यस आणि पी या दोन भिन्न बिंदूमधील अंतर आपला काढायचं आहे. तर वेगवेगळे या ठिकाणी बिंदू आपण संख्या रेषेवरील घ्यायला जाईल. या प्रत्येक बिंदूचे निर्देशक वेगळे आणि या दोन भिन्न बिंदूमधील अंतर नेहमीसाठी काय येतं हेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी बिंदू यस आणि बिंदू पी या दोन भिन्न बिंदूमधील अंतर काढण्यासाठी संख्या रेषेवरील यस हा बिंदू वजा चार ही संख्या निर्देशित करतो आणि पी हा बिंदू वजा एक ही संख्या निर्देशित करतो. म्हणजे पी या बिंदूचा निर्देशक वजा एक आहे, यस या बिंदूचा निर्देशक वजा चार. या दोन भिन्न बिंदूमधील अंतर काढण्यासाठी सूत्र घ्यायचं आहे. डिस्टन्स यस पी बरोबर डिस्टन्स किंवा डिस्टन्स पी यस
बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक बरोबर या ठिकाणी वजा चार आणि वजा एक यापैकी मोठा निर्देशक कोणता आहे तर संख्या रेषेवर वजा एक ही संख्या वजा चार च्या उजवीकडे आहे म्हणून वजा एक ही संख्या वजा चार पेक्षा मोठी आहे म्हणून वजा चार आणि वजा एक यामध्ये कोणती संख्या मोठी असेल वजा एक म्हणून मोठा निर्देशक असेल वजा एक किंवा ऋण एक वजा कंसामध्ये लहान निर्देशक वजा चार बरोबर वजा एक तर कंसाच्या बाहेर तुला माहिती आहे कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर कंस काढून टाकताना कंसातील पदाचं चिन्ह किंवा संख्येचं चिन्ह बदलतं ऋण असेल तर धन होतं धन असेल तर ऋण होतं या ठिकाणी ऋण आहे ऋणचं या ठिकाणी धन होईल म्हणजे वजा एक आधी चार आणि आपल्याला माहिती आहे वजा एक आधी चार बरोबर याचं उत्तर या ठिकाणी बेरीज किंवा वजाबाकीमध्ये जी संख्या या ठिकाणी मोठी असेल वजाबाकी करताना मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक घ्यायचं आहे आणि मोठी संख्या वजा लहान संख्या आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे मग मोठ्या संख्येचं चिन्ह चार आहे एकला चिन्ह वजा एक होत आहे म्हणून या दोघांची वजाबाकी करायची चारमधून एक गेला तीन मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं आहे धन आहे म्हणून येणाऱ्या उत्तराला देखील चिन्ह द्यायचं धन हे चिन्ह नेहमी लिहिलं जात नाही किंवा लिहिण्याची गरज नाही म्हणून डिस्टन्स एस पी बरोबर या ठिकाणी चार तर आपण जे काही चार पाच उदाहरणं पाहिले चार पाच वेळेस आपण प्रत्येक वेळेस वेगळ्या दोन भिन्न बिंदूमधील अंतर इथं काढलेलं आहे आणि आपल्या लक्षात येईल काय लक्षात आलेलं आहे आपल्या नेमकं जर आपण व्यवस्थित लक्ष दिलं असेल तर तुमच्या लक्षात आलेलं असेल की प्रत्येक वेळी कोणत्याही संख्या रेषेवरील कोणत्याही दोन बिंदूचं अंतर हे नेहमी धन आलेलं आहे म्हणजे यावरून आपल्याला सांगता येईल की कोणत्याही दोन भिन्न बिंदूमधील अंतर हे नेहमी धन असतं हे अंतर कधीही ऋण असत नाही म्हणून संख्या रेषेवर हाही पॉईंट आपण लक्षात ठेवायचा आहे हाही भाग लक्षात ठेवायचा आहे कारण आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे जर एखाद्या विद्यार्थ्याचं उत्तर कोणत्याही दोन बिंदूमधील अंतर हे ऋण आलेलं असेल तर ते चुकलेलं असं समजायचं कारण अंतर हे नेहमी धन असतं बिकॉज डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह नॉट अ निगेटिव्ह म्हणजे कोणत्याही दोन भिन्न बिंदूमधील अंतर हे नेहमी धन असतं म्हणून या ठिकाणी संख्या रेषेवर जी काय अंतर काढली जातात ती अंतर नेहमी धन असतात आपण नेहमी पाहिलं आहे की आपल्या दररोजच्या व्यवहारामध्ये देखील कोणत्याही दोन ठिकाणचा अंतर आपण कधीही ऋण घेत नाही असं म्हणत नाही की मी वजा 5 किलोमीटर चालत आहो आपण नेहमी काय म्हणतो मी 5 किलोमीटर चालत आहो किंवा कोणत्याही दोन शहरामधलं अंतर हे ऋण असत नाही ते अंतर हे नेहमी धन असतं अशा प्रकारचे दररोजच्या व्यवहारातले जे उदाहरण आहे ते उदाहरणं देखील आपल्याला लक्षात घेता येतील कारण इथं आपण ऐकलेलं आहे वाचलेलं आहे प्रत्यक्ष पाहिलेलं देखील आहे प्रत्यक्ष अनुभवलेलं देखील आहे की कोणत्याही दोन वस्तूमध्ये कोणत्याही दोन ठिकाणामधील कोणत्याही दोन भागामध्ये अंतर हे कधीही ऋण असत नाही हे अंतर नेहमी कसं असतं धन असतं तर अशा प्रकारे या ठिकाणी बिंदूचे निर्देशक आणि त्या दोन भिन्न बिंदूमधील अंतर काढण्याचं जे सूत्र आहे ते सूत्र आपण पाहिलेलं आहे कोणत्याही दोन भिन्न बिंदूमधील अंतर
मंदिर मोटा निर्देशक वदा लहान निर्देशक होय. अशा प्रकारे या ठिकाणी कोणताही दोन भिन्न भिन्नमधील अंतर काढलं जातं. तर यासाठी एक उदाहरण आपण पाहूया. या ठिकाणी हे उदाहरण या पद्धतीचं असते. या उदाहरणामध्ये आपल्याला कोणतेही दोन भिन्न बिंदू दिले असतील आणि त्या दोन भिन्न बिंदूमध्ये अंतर आपल्याला काढायला सांगितलं असेल. या ठिकाणी हे अंतर काढण्यासाठी या ठिकाणी एक उदाहरण घेऊ आपण. एका संख्या रेषेवर ए आणि बी हे दोन भिन्न बिंदू दिले. ए या बिंदूचा निर्देशक या ठिकाणी 5 बिंदू आहे आणि बी या बिंदूचा निर्देशक वजा 4 बिंदू आहे. या दोन भिन्न बिंदूंनी अंतर आपला काढायचं आहे. तर या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. उदाहरण संख्या रेषेवर बिंदू ए चा निर्देशक 5 आणि बिंदू बी चा निर्देशक 4 आहे. वजा 4 आहे. तर डिस्टन्स ए बी काढा. तर डिस्टन्स ए बी काढण्यासाठी म्हणजे ए आणि बी या दोन भिन्न बिंदूमधील अंतर काढण्यासाठी प्रथमतः या दोन बिंदूचे निर्देशक या ठिकाणी मांडणं आवश्यक आहे. म्हणून एचा निर्देशक येथे एचा निर्देशक 5 आहे आणि बीचा निर्देशक वजा 4 आहे. आणि नंतर सूत्र घ्यायचं. या ठिकाणी डिस्टन्स ए बी बरोबर किंवा डिस्टन्स बी ए बरोबर त्या ठिकाणी मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक हे सूत्र घ्यायचं. आणि या सूत्राच्या साह्यानं हे अंतर आपला काढायचं आहे. म्हणजे हे अंतर काढण्यासाठी डिस्टन्स ए बी बरोबर डिस्टन्स बी ए बरोबर या ठिकाणी मोठा निर्देशक 5 आहे वजा लहान निर्देशक वजा 4 आहे. इथपर्यंत लक्षात आलं असेल. त्यानंतर या ठिकाणी ही क्रिया आपल्याला करायची वजाबाकीची, परंतु कंसामध्ये या ठिकाणी वजा 4 चिन्ह आहे, कंसामध्ये वजा चिन्ह आहे. म्हणून कंसातील या संख्येचं चिन्ह बदलतं. वजाबाकी आधी 5 + 4 बरोबर 9 म्हणजे डिस्टन्स ए बी बरोबर किंवा डिस्टन्स बी ए बरोबर किती असेल 9. तर अशा प्रकारे या ठिकाणी संख्या रेषेवरील कोणत्याही दोन बिंदूमध्ये अंतर काढलं जातं. आणि दररोजच्या व्यवहारातील किंवा दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये कोणत्याही दोन ठिकाणांचा अंतर काढायचं असेल तर या सूत्राचा वापर केला जातो. त्यानंतर या ठिकाणी याच्या नंतरचा पॉईंट आहे, नंतरचा भाग आहे दरम्यानचा. तर या ठिकाणी दरम्यानचा हा संबंध आपल्याला अभ्यासायचा. दरम्यानचा हा संबंध अभ्यासण्यासाठी या ठिकाणी आपला संख्या रेषेचाच वापर करायचा आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे भाग आहे दरम्यानचा. तर दरम्यानचा म्हणजे काय? तर या ठिकाणी एक संख्या रेषा आपण घेतली, ही संख्या रेषा आणि तीन भिन्न बिंदू दिलेले आहेत. तीन वेगळे भिन्न बिंदू, या तीन वेगळ्या भिन्न बिंदूमध्ये असणारा दरम्यानचा संबंध. या ठिकाणी बिंदू ए
बिंदु A, B व C ये तीन एक रेषीय बिंदु असतील हे तीन एक रेषीय बिंदु आहे हे तीन जर एक रेषीय बिंदु असतील तर या तीन एक रेषीय बिंदु मध्ये असणारा दरम्यानचा संबंध आपला वेगळ्या पद्धतीने दाखवता येतो इतर तीन पर्याय संभवतात पहिल्या पर्यायामध्ये दर समजा हे तीन भिन्न बिंदू संख्या रेषेवर या पद्धतीने निर्देशित केले असते तर या ठिकाणी बी हा बिंदू आणि सीच्या दरम्यान आहे असं आपण म्हणतो इतर तीन अंतर तयार होतात तीन अंतर कोणती असतील तर या ठिकाणी बिंदू ए व बी मधील अंतर दुसरा अंतर कोणता असेल बिंदू बी व सी मधील अंतर तिसरा अंतर कोणता असेल बिंदू ए आणि सी मधील अंतर हा एक पर्याय असेल त्यानंतर दुसरा पर्याय असेल तीन पर्याय संभवतात या तीन एकरेषीय बिंदूबद्दल तीन पर्याय संभवतात त्यापैकी एक पर्याय या ठिकाणी बी हा बिंदू ए आणि सीच्या मध्ये असेल किंवा दरम्यान असेल त्यानंतर या ठिकाणी आणखीन एक पर्याय असेल ए हा बिंदू बिंदू बी आणि सी यांच्या मध्ये असेल म्हणजे त्या ठिकाणी इथं तीन इथं देखील तीन अंतर तयार होतात डिस्टन्स बी ए डिस्टन्स ए सी आणि डिस्टन्स त्या ठिकाणी बी सी त्यानंतर तिसरा पर्याय असेल त्या ठिकाणी हे तीनच पर्याय संभवतात ए हा बिंदू त्यानंतर सी हा बिंदू त्यानंतर बी हा बिंदू म्हणजे सी हा बिंदू ए आणि बीच्या मध्ये तर आपला दरम्यानचा संबंध पाहिजे दरम्यानतामध्ये काय तर पहिल्या पर्यायामध्ये बी हा बिंदू ए आणि सीच्या मध्ये म्हणजे दरम्यान आहे आणि हे तीन बिंदू एक रेष आहे अशा वेळेस इथं तीन अंतर तयार होतात पहिला अंतर असेल या ठिकाणी डिस्टन्स ए दुसरा अंतर असेल डिस्टन्स बी सी आणि तिसरा अंतर असेल डिस्टन्स ए सी आणि आपल्या लक्षात आलं असेल या तीन अंतरापैकी सर्वात मोठा अंतर कोणता आहे तर या तीन अंतरापैकी सर्वात मोठा अंतर हे डिस्टन्स ए सी आहे आणि हे अंतर या इतर दोन अंतराच्या बेरजे एवढं असेल म्हणजे या ठिकाणी डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स बी सी बरोबर डिस्टन्स ए सी या ठिकाणी या तीन अंतराबरोबर हा संबंध या ठिकाणी तयार होतो इथं मात्र हा संबंध बदललेला आहे इथं ए हा बिंदू बी आणि सीच्या मध्ये दरम्यान अशा वेळेस तीन अंतर तयार होतात पहिला अंतर असेल अंतर बी ए किंवा डिस्टन्स बी ए डिस्टन्स ए सी आणि डिस्टन्स बी सी इथं मात्र सर्वात मोठा अंतर हे बी आणि सी बिंदूमधील आहे म्हणून या ठिकाणी हे अंतर बी आणि ए बिंदूमधील अंतर आणि ए आणि सी बिंदूमधील अंतर या दोन अंतराच्या बेरजेवर या दोन भिन्न बिंदूमधील अंतर आहे बी आणि सी मध्ये म्हणून या ठिकाणी इथं हे समीकरण बदलेल म्हणजे या ठिकाणी दुसरं समीकरण काय तयार होईल डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स ए सी बरोबर डिस्टन्स बी सी आणि तिसऱ्या पर्यायामध्ये इथं सी हा बिंदू ए आणि बीच्या मध्ये म्हणजे सी हा बिंदू ए आणि बीच्या दरम्यान म्हणजे या ठिकाणी इथं सर्वात मोठा अंतर आणि बी बिंदूमधील आहे म्हणजे डिस्टन्स ए सी अधिक डिस्टन्स सी बी बरोबर डिस्टन्स ए म्हणजे या तीन अंतरामध्ये अशा प्रकारचा संबंध तयार होतो म्हणून यावर आपल्याला सांगता येईल
ये दरम्यानता म्हणजे नेमकं काय जर दिलेले तीन भिन्न बिंदू ए बी आणि सी असतील हे तीनही बिंदू एक रेषीय असतील आणि सर्वात मोठा अंतर हे इतर दोन अंतराच्या बेरजेवढा असेल तर या तीन बिंदूमध्ये दरम्यानचा संबंध असतो. तर पहिल्या पर्यायामध्ये या ठिकाणी सर्वात मोठा अंतर ए सी आहे हे अंतर इतर दोन अंतराच्या बेरजेवढं आहे म्हणून या तीन भिन्न बिंदूमध्ये दरम्यानचा संबंध आहे आणि कोणता बिंदू इतर दोन बिंदूच्या दरम्यान आहे हे कसं शोधायचं कसं ओळखायचं तर सर्वात मोठा अंतर ज्या दोन भिन्न बिंदूमधील असेल ते दोन्ही भिन्न बिंदू सोडून द्यायचे आणि राहिलेला बिंदू जो असेल तो बिंदू या दोन बिंदूच्या दरम्यान असेल. या पहिल्या पर्यायामध्ये सर्वात मोठा अंतर ए आणि सी या बिंदूमधील आहे हे दोन्ही बिंदू सोडून द्यायचे राहिलेला बिंदू बी आहे बी हा बिंदू ए आणि सीच्या दरम्यान आहे म्हणून या ठिकाणी हा दरम्यानचा संबंध चिन्हाच्या सहाय्याने अशा प्रकारे दर्शविला जातो ए डॅश बी डॅश सी किंवा या ठिकाणी सी डॅश बी डॅश ए याचा अर्थ बी हा बिंदू ए आणि सीच्या दरम्यान आहे. तर दुसऱ्या पर्यायामध्ये या ठिकाणी सर्वात मोठा अंतर बी आणि सी बिंदूमधील आहे आणि हे दोन बिंदू सोडून द्यायचे राहिला बिंदू ए आहे ए हा बिंदू बी आणि सीच्या दरम्यान आहे म्हणून या ठिकाणी यांच्यामधला दरम्यानचा संबंध या ठिकाणी आपला या प्रकारे दर्शविला येतो बी डॅश ए डॅश सी म्हणजे ए हा बिंदू बी आणि सीच्या दरम्यान आहे. त्यानंतर तिसऱ्या पर्यायामध्ये या ठिकाणी सर्वात मोठा अंतर ए आणि बी बिंदूमधील आहे राहिला बिंदू सी आहे सी हा बिंदू ए आणि बीच्या दरम्यान आहे हे चिन्हाच्या सहाय्याने या प्रकारे निर्देशित केलं जातं ए डॅश सी डॅश बी म्हणजे सी हा बिंदू ए आणि बीच्या दरम्यान आहे आणि जेव्हा दिलेल्या तीन किंवा तीनपेक्षा अधिक बिंदूमध्ये या ठिकाणी दरम्यानचा संबंध असतो तेव्हा हे सर्व बिंदू एक रेषीय असतात म्हणजे दरम्यानचा संबंध असण्यासाठी दिलेले बिंदू एक रेषीय असणं आवश्यक आहे. इथपर्यंतचा भाग आपण सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे आणि राहिला भाग नंतरच्या तासाला घेऊ.